अर्गम प्रकरण 22 परत फेडी विषयी नियम। एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापिले किंवा विकून टाकिले तर त्याने बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढरे द्यावी। चोर घर खोडीत असता सापडला व ठार मरेपर्यंत त्याला मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर यावयाचा नाही, पण तो चोरी करीत असता सूर्योदय झाला तर मारणाऱ्यावर खुनाचा दोष येईल। चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे। तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी। चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल 2-2 द्यावी। कोणी दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्षमळा खावविला म्हणजे आपले जनावर मोकळे सोडिले आणि त्याने दुसऱ्याचे शेत खाल्ले तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे। आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले तर ज्याने आग पेटवली असेल त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे। कोणी शेजाऱ्यापाशी पैसा किंवा काही माल ठेवावयाला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट बदला चोराने द्यावा, पण चोर सापडला नाही तर घरधन्याला देवासमोर घेऊन जावे म्हणजे त्याने आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेला स्वतः हात लाविला किंवा नाही ह्याचा निर्णय होईल। कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्या संबंधाची असो, तर ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर दोघांचे प्रकरण देवासमोर यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा। कोणी आपल्या शेजाऱ्यापाशी गाढव, बैल, मेंढरू अथवा दुसरे कोणतेही जनावर राखणीस ठेविले आणि जर ते मेले अथवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी हाकून नेताना ते कोणाच्या दृष्टीस पडले नाही तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी, आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लाविला नाही असे राखणाऱ्याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे, मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही। त्याच्यापासून ते खरोखर चोरीस गेले असले तर त्याने मालकाची भरपाई करावी। ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकिले असले तर त्याने ते पुराव्यादाखल आणावे म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही। कोणी आपल्या शेजाऱ्यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे, पण त्याचा धनी बरोबर असला तर त्याची भरपाई करावी लागणार नाही। ते भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते। नैतिक आणि धार्मिक बाबींसंबंधी काही नियम। वागदान न झालेल्या कुमारीला फूस लावून कोणा पुरुषाने तिच्याशी गमन केले तर त्याने देज देऊन तिच्याशी विवाह करावा, पण तिचा बाप त्याला ती द्यावयाला मुळीच राजी नसला तर कुमारीबद्दल देज देण्याच्या वहिवाटीप्रमाणे त्या पुरुषाने पैसा तोलून द्यावा। चेटकिणीला जिवंत ठेवू नये। पशुगमन करणाऱ्याला अवश्य जीवे मारावे। परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली अर्पण करणाऱ्याचा अगदी संहार करावा। उपऱ्याला छळू नको किंवा त्याच्यावर जुलूम करू नको, कारण मिसरी देशात तुम्हीही उपरी होता। कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका। तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गारहाणे केले तर मी त्यांचे गारहाणे अवश्य ऐकेन आणि माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा वध करीन आणि तुमच्या स्त्रिया विधवा होतील व तुमची बालके पोरकी होतील। तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको व त्याच्यापासून व्याज घेऊ नको। तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे, कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरून असून त्याचे अंग झाकावयाला तेवढेच असणार। ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गारहाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे। तू देवाला दूषण लावू नको व आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नको। आपल्या शेताचा उपज
व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नको। तुझ्या मुलांपैकी प्रथम जन्मलेला मला द्यावा, तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथम वत्स मला द्यावे। 7 दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे, 8व्या दिवशी तू तो मला द्यावा। तुम्ही माझे पवित्र लोक आहात, म्हणून रानात फाडून टाकलेल्या पशुचे मांस तुम्ही खाऊ नये, ते कुत्र्यांना घालावे। निर्गम प्रकरण 23। न्याय आणि न्यायबुद्धी। खोटी अफवा उठवू नको, दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको। दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरू नको, आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय व्हावं यासाठी साक्ष देऊ नको। दावा गरीबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नको। आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर। तुझा द्वेष करणाऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठविण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर। तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको। खोट्या मुकदम्यापासून दूर राहा, निरपराधी व नीतिमान यांचा वध करू नको, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरविणार नाही। लाच घेऊ नको, कारण लाच डोळसांना अंधळे करीते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करीते। उपऱ्यावर जुलूम करू नको, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला जाणीव आहे, कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता। 7वे वर्ष आणि शब्बात। 6 वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठी, पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील। तुझे द्राक्षमळे व जैतून वने ह्याविषयीही तसेच कर। 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतती आणि उपरी यांचा जीव ताजातवाना होईल। मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध रहा। इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये। 3 वार्षिक सण। निर्गम प्रकरण 34, पदे 18 ते 26। अनुवाद प्रकरण 16, पदे 1 ते 17। वर्षातून 3 दा तू माझ्या प्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळ। बेखमीर भाकरीचा सण पाळ। त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास। कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये। शेतात पेरिलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षाखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ। वर्षातून 3 दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे। माझ्या यज्ञ पशुचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये, आणि माझ्या प्रीत्यर्थ पाळलेल्या सणातील वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये। आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा, करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये। इस्रायल लोकांना मार्ग दाखवणारा देवाचा दूत। पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवित आहे। त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक। त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे। तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईन। जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबुसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन, तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्यांची सेवा करू नये आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नये, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावे आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडे तुकडे करावे। तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी
म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल। मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन। तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही, आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन। ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन, आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवावयास लावीन। मी तुझ्यापुढे गांधील माशा पाठवीन, त्या हिब्बी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील। मी त्यांना एका वर्षातच घालवून देईन असे नाही, तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील। तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन। तांबड्या समुद्रापासून ते बलिष्ठ्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन। मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्या पुढून हाकून देशील। तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नको, ते तुझ्या देशात राहता कामा नये। राहिले तर ते तुला माझ्या विरुद्ध पाप करावयाला लावितील, कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील। निर्गम प्रकरण 24। परमेश्वराने केलेल्या कराराची पुनस्थापना। मग तो मोशेला म्हणाला, तू अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा। एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे, बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये। मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले। तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू। मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधिली आणि इस्रायलाच्या 12 वंशांप्रमाणे 12 स्तंभ उभारिले। त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठविले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतीअर्पणे अर्पण केली। मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेविले आणि अर्धे वेदीवर टाकिले। मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले। ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू। नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकिले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय। मग मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण वर चढून गेले। त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले, त्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते, पण इस्रायल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारिला नाही। त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले। सिनाय पर्वतावर मोशे। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा। मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरिता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो। तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला। मोशे वडिलास म्हणाला, आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा। पहा, अहरोन व हूर हे तुमच्या बरोबर आहेत। कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे। मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकिला। परमेश्वराचे पेज सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकिला, आणि 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारिली। पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या अग्नीसारखे इस्रायल लोकांना दिसत होते। मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला। मोशे पर्वतावर 40 दिवस व 40 रात्री होता।